चार पाचचं बजेट पहिल्यांदा मी सरप्लस मांडलं, कंटिन्युअस त्यानंतर सरप्लस बजेट होत आलं. आता मात्र आपण फार अडचणीत आलेलो आहे. कर्जाचं प्रमाण आपलं दरडोई उत्पन्नाच्या किंवा जी डी पीच्या हे प्रमाण 3% वर जाऊ नये हे आता फार पुढे गेलेलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अडचणीत आले तर आता आश्चर्य वाटणार नाही. आता सर्व योजना बंद करून काही ठराविक योजनांनाच पैसे देण्याचं काम चालू आहे. साली मी राज्याचा अर्थमंत्री झालो, त्यावेळी साडेचार वर्ष युतीचं सरकार होत. त्यावेळी महाराष्ट्राचं उत्पन्न समजा 100 रुपये असेल तर खर्च 112-113 रुपये होत. त्यामुळं विकासाला पैसेच नव्हते अशी सिच्युएशन 1999-2000 साली झाली. आणि त्यावेळी भरमसाठ काढलेलं कर्जाची परतफेड करणं हे फार अवघड झालं. काही बॉन्ड्स काढलेले ते 23-24% रेटने होते. आजही गेल्या 2 वर्षापूर्वी ते त्यांची मुदत संपली असेल ते आजही म्हणजे देश 7-8% कर्ज घेतोय देतोय. त्यावेळी ती माणसं 22% व्याज मिळवत होती. त्यामुळे आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हटला तसं निर्णय त्या 4-5 वर्षात आम्ही त्यावेळी पक्षांतरबंदी विरोधी कायदा नव्हता. त्यामुळे विलासराव देशमुख साहेब मला फोन करून विचारायचे, जयंतराव आहेत ना सगळे आपले आमदार जागेवर, 2-4 जण जरी इकडे गेले तरी सरकार जाणार होतं. त्या काळात विलासराव देशमुख साहेब आणि शरद पवार साहेब यांनी, मी अर्थमंत्री होतो, मला पूर्ण पाठिंबा दिला आणि राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचंड मदत केली. त्यांनी त्यांचा महागाई भत्ता गोठवण्याच्यासाठी मी निर्णय घेतला, त्यांनी आकडेवारी बघितल्या, साथ दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचारी देखील समजदार कर्मचारी आहे. त्यावेळच्या संघटनेचे नेतृत्व रग करणी करायचे तर सुधार म्हणजे त्यात हे म्हणजे लोकप्रिय नसणारे निर्णय घ्यावे लागले. त्यावेळी पक्षांतरबंदी विरोधी कायदा नव्हता, त्यानंतर हे कायदे वगैरे झाले. आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं ह्या सगळ्या काळामध्ये 2005 साली ज्यावेळी पुन्हा मी बजेट मांडलं, 2004 सालापर्यंतचे सगळे बजेट हे तुटीचे होते. 2004-05 बजेट पहिल्यांदा मी सरप्लस मांडलं, कंटिन्युअस त्यानंतर सरप्लस बजेट होत आलं. आता मात्र आपण फार अडचणीत आलेलो आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये फिस्कल डिफिसिट आपलं 1 लाखाच्या पुढं गेलं. आपलं जे हे आहे कर्जाचं प्रमाण आपलं दरडोई उत्पन्नाच्या किंवा जी डी पीच्या हे प्रमाण 3% वर जाऊ नये हे आता फार पुढं गेलेलं आहे. मला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अडचणीत आले तर आता आश्चर्य वाटणार नाही. आता सर्व योजना बंद करून काही ठराविक योजनांनाच पैसे देण्याचं काम चालू आहे. आणि असं सरकारला असं वाटतंय की 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिन्याचे पैसे गेले, जास्त पैसे वाटले आपण तर आपल्याला निवडून येण्याचा चान्स आहे. अशा याने त्या निवडणुका पुढे ढकलण्याचेही षडयंत्र सध्या चालू आहे. त्यामुळं मी मगाशी जे म्हटलं की शॉर्ट टर्म गेनसाठी पडेल ते गोंधळ करायची तयारी किंवा पडेल ती निर्णय घेण्याची तयारी हे आपण टाळलं पाहिजे. खरं म्हणजे ते सत्ता यांची त्यांची, पण आपणच कायम सत्तेत पाहिजे. त्यामुळे लाडक्या खुर्चीसाठी किती याला काही लिमिट राहिलं पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा या कम्युनल हार्मोनीमध्ये किती महत्वाचा आहे आणि जर मग तो कम्युनल हार्मोनीला कुठेतरी बाधक ठरत असेल तर राजकीय पक्ष म्हणून तुमची त्या संदर्भातली भूमिका? कम्युनल हार्मोनी नॉट ओनली बिटवीन हिंदू आणि मुस्लिम पण जाती जातीमध्ये देखील, कम्युनिटीमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण असलं पाहिजे. गावात तो अमक्या समाजाचा मी अमक्या समाजाचा असं वातावरण पूर्वी नव्हतं.
मागच्या काही वर्षात हे निर्माण झाले दुर्दैवाने, त्यामुळं कोणाचाही अवमान होणार नाही, कोणाची संधी जाणार नाही, सर्वांना त्यांच्या पॉप्युलेशन प्रमाणे संधी मिळेल अशी व्यवस्था आणणं हे फार गरजेचं आहे. आणि लोक एकमेकात वादावादी करणं, भांडणं, आणि भांडणं इथपर्यंतच ठीक आहे, आता खुन्नस व्हायला लागले. त्याने मायाकडे बघितलं, मी त्याकडे बघितलं, याच्यावरून देखील वाद व्हायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. तुम्ही काय मला कसं कळणार? पत्रकारांनीच विचारा मी असं बोललेलो नाही, मी असं बोललेलो नाही, मी बोललेलो नाही. माझे शब्द रेकॉर्ड काढून बघा. तुम्हाला वाटतं का सस्टेनेबल होईल? तुम्ही अर्थमंत्री राहिला 10 वर्ष. मी सांगितलं ते मगाच उत्तर माझं रेकॉर्डवर आहे, ते तुम्ही परत काढून बघा. जास्त काय बरोबर राहिल्यावर थोडं बोल हे मला कळते, पण मला बोलायचं नाही. मोठ्या पवारांच्या मनात तर कळणं हे डिफिकल्ट टास्क आहे. बाकीच्यांच्या बद्दल मी काय बोलत नाही, पण मला माहिती आहे काय होणार आहे, म्हणजे काय करू शकतात. तुमच्या पक्षाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही असं मागे पवारसाहेब म्हणाले, एवढे त्यागाची भूमिका की एवढा त्याग तुमच्यामध्ये कसा काय? पवारसाहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पक्षांतर्गत